म्हणजे साहजिक आहे ना, तुम्ही शेकडो शेकडो वर्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं जातं आणि अचानक त्यांना काहीतरी आठवलं आणि म्हणतात की नाही ते धर्मवीर नव्हतेच, धर्माचा त्यांनी पुरस्कार केलाच नव्हता. अरे ज्या माणसानं आपलं शरीराची हे प्राणाची आहुती दिली धर्मासाठी, आता हे त्यांना नव्यानं इतिहास शिकवायला पाहिजे. खरं म्हणजे राष्ट्रवादीला काय झालं कळत नाही. मी सकाळीच बघितलं भाऊ तोरसेकरांचं, राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष आहे, त्यांना हिंदुत्वाचे कुठले विचार पटत नाही, पटले तर वेगळ्या दिशेने चुकीच्या दिशेने मांडण्याचा ते प्रयत्न करतात. आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं नाही तर म्हणजे काय म्हणायचं. आणि असा कुठला इतिहासाचा अभ्यासक आहे, इतिहासाचा विद्यार्थी आहे की जो संभाजी महाराजांना त्यांनी धर्मासाठी आहुती दिली, प्राण दिले असं नाकारणारा कोण आहे? यांना का असं करावं वाटतंय? साहजिकच महाराष्ट्रामधून संतापाच्या भावना जागोजागी कानाकोपऱ्यावर येत आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं ते कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता फक्त चर्चेत राहावं असेल किंवा हा त्यांची पॉवर स्टाईल आहे, जे धरणाच्यावर त्यांनी जे विधान केलं तशाच प्रकारचं विधान आहे असं मी समजतो. मी सकाळी ऐकलं भाऊ तोरसेकर, भाऊ तोरसेकर नाही नाही भाऊ तोरसेकरांचं मी व्हिडिओ ऐकला की राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिहादी आहे असं भाऊ तोरसेकर म्हणतात असं मी म्हणालो. तुम्हाला महाराष्ट्राने ठरवावं, तुम्ही आम्ही ठरवावं. ज्या पद्धतीची वक्तव्य येत आहेत बाहेर त्यांनी काय साध्य होतं त्यांचं? अमोल कोल्हेंवर काहीच प्रतिक्रिया मलाही द्यायची नाही आहे. त्यांनी कुठेही जाऊ आता काही फरक पडत नाही आपल्याला. 2024 ची निवडणूक शिवसेना भाजप बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पक्ष जिंकणार आणि 2024 पासून 2029 पर्यंत संजय राऊत असाच आरडाओरडा करत राहणार की हे सरकार पडणार पडणार. 29 पर्यंत तरी आम्हाला कुठली भीती नाही. संजय राऊतांच्या म्हणण्याकडे काय फारसं सिरियसली घेऊ नये असं मला तरी वाटतं, कारण मीच घेतलं नाही की ज्या त्यांच्या काही म्हणण्याचा अर्थ मी सिरियसली घेतला नाही, मी पस्तावलं. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याकडे काही फारसं कोणी गंभीरतेने पाहू नये असं टार्गेट ठेवलं म्हणजे जिंकायचा, हा एनडीएला जिंकायचं असं टार्गेट आहे. हे असं नाही म्हटलं कुठलं की तिथं शिवसेना लढणार नाही, नाही नाही असं स्पष्ट कुठलंच म्हटलं नाहीये. अजिबात नाही. तुम्ही त्यांची स्टेटमेंट तुम्ही तपासून पाहा. बारामतीवर त्यांचं लक्ष आहे ना, चांगलंच आहे ना. उद्या मला जर तिकीट मिळाली तर त्यांची काय मेहनत करतील त्याचा मला उपयोगच होणार आहे. नाही नाही त्यांनी मेहनत केली आणि ती जागा आमच्या वाट्याला आली तर मला उपयोगच होणार. मला लढायची ना, संधी मिळेल तरी लढणारच. आता त्यांनी टार्गेट ठेवलंय भाजपने, त्यांनी दावा केलेला आहे. बघा शिवसेना भाजप असं कुठेही म्हणत नाही, भाजपवर शिरूर असं नाही म्हणत. तुम्ही बघा काय होणार आहे 2024.